डीके न्यूज़ लाइव, नजर हर खबर पर। जय शिवराय। मित्रांनो, माझ्या कौटुंबिक विषयामध्ये सातत्याने सगळे वर्तमानपत्र, सगळे टीव्हीवाले दाखवत असतात हर्षवर्धनच्यावर गुन्हा दाखल झाला, हर्षवर्धनचं असं, हर्षवर्धनचं तसं। मला प्रश्न पडतो की हर्षवर्धन जाधव नेमका आहे तरी कोण? एक माजी आमदार? अरे 5000 माजी आमदार आहेत बाबा, त्याच्यामध्ये फक्त माझंच दाखवले जातंय। हे कशाबद्दल? मी काही केलंय नाही केलंय त्याची तपास यंत्रणा पोलिसांकडे, पोलीस करतील। पण सातत्याने माझं टीव्हीवरती दाखवत आहे। मला प्रश्न पडतो की असा हर्षवर्धन जाधव नेमका आहे तरी कोण? सगळीकडे मातीच्या चुली आहेत, सगळीकडे गोंधळ आहे, सगळीकडे कुठं ना कुठं धुसफूस आहे, गैरसमज आहेत। पण अशा स्थितीमध्ये फक्त जाधवांचं दाखवायचं? मला असं वाटतं याचा एकच अर्थ निघू शकतो की हर्षवर्धन जाधव अजूनही जिवंत आहे, टायगर अभी जिंदा आहे। कारण जर मी जिंदा नसतो तर या लोकांनी बातम्या केल्या नसत्या। जर मी विकल्या जातोय त्यामुळेच माझ्या बातम्या येत आहेत, नाही तर माझ्या बातम्या येण्याची काही आवश्यकता नाही। जगात अनेक घटना घडत असतात। आज करमुक्त देश कसा होईल? कंबरड मोडले जीएसटी भरूभरू, अशा स्थितीमध्ये करमुक्त देश कसा होईल याचं शास्त्रोक्त उदाहरण सकट कॅकचा रिपोर्ट सकट मी प्रदर्शन केलेलं आहे। पण ते कोणी छापलं नाही, हे मात्र छापतायत हर्षवर्धनचं असं, हर्षवर्धनचं तसं। याचा अर्थ एवढाच आहे की हर्षवर्धन जिवंत आहे। मी सर्व पत्रकारांना नतमस्तक होऊन धन्यवाद देतो की आज महाराष्ट्रात एवढ्या सगळ्या घटना होत असताना सुद्धा तुम्ही माझं मात्र सातत्याने देताय, याचा अर्थ तुम्ही माझी मला प्रचिती करून दिलीय की हर्षवर्धन तू अजून आहेस मार्केटमध्ये, त्यामुळे धन्यवाद। विलासरावांचं मला शब्द आठवत आहेत। विलासरावांवर सुद्धा अशा पद्धतीचे ज्यावेळा काही आरोप झाले होते खासगी, विलासराव एकच म्हटले होते की अरे याचा अर्थ विलासराव अजूनही विकल्या जातो, म्हणजे विकल्या जातो म्हणूनच छापल्या जातं, म्हणजे विलासराव कोणीतरी आहे, हे विलासराव म्हटले होते जेव्हा ते निवडणुकीत पडले होते। आज त्यांची आठवण येते। धन्यवाद पत्रकार बंधूंना, माझं तुम्ही किंमत घेतली। थँक्यू, ऑल द बेस्ट। सबस्क्राइब कीजिए और डेली नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन दबाइए।